स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्रावणातल्या शुक्रवार दिवसाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि शुभ संध्याकाळ सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये आणि श्रावणी सेवेमध्ये रममान असाल। कालचा व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये मी तसेच शनिवार, उद्या श्रावणी शनिवार आहे, प्रत्येक शनिवारी प्रत्येक दिवशी आपल्याला वेगळे उपाय आणि सेवा करायचे आहेत। आता कालच्या व्हिडिओमध्ये मला बरेच प्रश्न आले की या शुक्रवारी अडचण आहे किंवा या शुक्रवारी जमणार नाही, तर कुठल्याही शुक्रवारी, श्रावणातल्या कुठल्या किंवा त्यानंतरच्याही कुठल्याही शुक्रवारी जरी कालच्या व्हिडिओतल्या सेवा केल्या तरी चालतील। असं काही नाही आहे की त्याला कालचा शुक्रवार पाहिजे, येणाऱ्या पुढच्या कोणत्याही शुक्रवारी तुम्ही त्या सेवा उपाय करू शकता। आता शनिवार, शनिवार म्हटलं की आपल्याला शनीची साडेसाती, शनीची ढैया, शनीचा प्रकोप या गोष्टींसाठी आपल्याला सेवा करायच्या असतात। घरातल्या 5 मेंबर असो तर एका तर व्यक्तीला साडेसाती ही चालूच असते, आणि साडेसाती चालू नसेल तरी शनीचा कोप, शनी राशीमध्ये असणं किंवा शनीचा प्रकोप, काही ना काही आयुष्यात गोष्टी, शनी वक्री असतो म्हणजे अशा काही ना काही गोष्टी घडत असतात ज्यामुळे शनीची सेवा घडणं, जशी गुरूंची सेवा, लक्ष्मीची सेवा, कुलदेवीची सेवा, जशी सेवा घडणं आपल्या हातून गरजेचं आहे, तशी शनी महाराजांची, मारुती रायाची सेवा घडणं सुद्धा खूप आवश्यक आहे। कारण शनीच्या सेवेमुळे किंवा मारुती रायांच्या सेवेमुळे आपल्या आयुष्यातली येणारी विघ्न, संकटे, अचानक येणारी दुःख, पैशाचे लॉस, हे सगळं काही कमी होण्यास मदत होते। म्हणून आपल्याला श्रावणी शनिवारच्या सेवा सुद्धा करायच्या आहेत। तर काय करायचं आहे उद्या? सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या इथे जर मारुतीचं मंदिर असेल किंवा शनीचं मंदिर असेल, दोन्ही एकत्र असेल तरीही चालेल, दोन्हीसाठी तुम्हाला उपाय सांगणार आहे। 108 रुईची पानं घ्यायची आहेत किंवा 11, 21 किंवा 51 रुईची पानं घ्यायची आहेत, त्यावर अष्टगंध किंवा चंदनाने जय श्रीराम, जय श्रीराम किंवा नुसतं श्रीराम, श्रीराम असं लिहायचं आहे प्रत्येक पानावर। पानं तोडल्यानंतर सगळी पानं आधी धुवून घ्यायची आहेत, स्वच्छ पुसून घ्यायची आहेत, आणि त्यानंतर अष्टगंध, चंदन ह्यापैकी कशानं तरी, डाळिंबाच्या काडीनं किंवा बर्ड्स ना किंवा कशानेही तुम्ही श्रीराम 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 असं प्रत्येक पानावर लिहायचं आहे, आणि ती जी माळ आहे ती मारुती रायांना अर्पण करायची आहे। हा झाला मारुती रायांसाठी उपाय। मंदिरात जायचं आहे आणि मारुतीच्या मंदिरात ही माळ द्यायची आहे, ती घालो अथवा न घालो, आपण तिथपर्यंत जाऊन ती सेवा केली त्याला महत्त्व आहे। गुरुजींना विनंती करायची ही माळ घाला, घातली तर चांगलीच आहे, बाजूला ठेवून दिली तरी असं मानू नका की माझी सेवा अधुरी राहिली। दुसरा उपाय म्हणजे काळं कॉटनचं कापड तुम्हाला घ्यायचं आहे, काळं कॉटनचं कापड आणि एक पणती घ्यायची आहे, हाच दिव्याचा उपाय आहे उद्याच्या दिव्याचा। आणि तुम्हाला त्या पणतीमध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे। आता ताई मोहरीचं तेल नाही आहे, काय करू? शक्यतो मोहरीच्या तेलाची बाटली छोटी आणा, ती आपल्याला प्रत्येक शनिवारी लागणार आहे। मोहरीचं तेल नसेलच तर साधं कोणतंही तेल घातलं तरी चालेल, पण मोहरीच्या तेलानं आपले त्रास कमी होतात, इडापिडा कमी होतात, म्हणून मोहरीचं तेल वापरायचं आहे। आता ज्यांच्याकडे मोहरीचं तेल नाही आहे त्यांना अजून एक उपाय सांगते की कुठलंही तेल घाला, त्यामध्ये थोडीशी काळी मोहरी घाला, म्हणजे तुमचं ते मोहरीचं तेल तयार झाल्यासारखं होईल। नंतर त्या कॉटनच्या काळ्या कपड्याची, कॉटनचंच कापड घ्या, त्याची वात तयार करायची, पिळून अशी वात तयार करायची, आणि त्याचा दिवा लावून तो शनी मंदिरात किंवा मारुती मंदिरात तुम्हाला लावून यायचा आहे। आणि तुमच्या ज्या काही आत्ताच्या अडचणी असतील, आयुष्यातल्या ज्या काही अडचणी असतील, दुःख असतील, त्याविषयी तुम्हाला बोलायचं आहे की त्या माझ्या कमी होऊ देत, जाऊ देत। आणि असे श्रावणातले जेवढे शनिवार येत आहेत, शनिवार मंगळवार सुद्धा हा उपाय केला तरी चालेल, पण किमान शनिवारी तरी करा। अशा प्रकारे दिवा तुम्हाला शनी मंदिरामध्ये लावून यायचा आहे। ज्यांच्याकडे मोहरीचे तेल नाही त्यांनी तेलामध्ये 4 दाणे फक्त मोहरीचे घाला, म्हणजे तुमची अडचण मिटेल की ताई मोहरीचं तेल नाही आहे काय करू। सेवा थांबवू नका, काही ना काही मी तुम्हाला पर्याय देत असते, ह्याच्याऐवजी ते तुम्ही ते करत चला। पुढचा उपाय म्हणजे काळे 11 उडदाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत, आणि त्यासोबत 11 मिठाचे खडे तुम्हाला घ्यायचे आहेत। काळे उडदाचे 11 दाणे, अख्खे काळे उडदाचे 11 दाणे, काळे मिठाचे दाणे घ्यायचे आहेत, आणि ते तुम्हाला शनी महाराजांच्या समोर चढवायचे आहेत। शनी महाराजांच्या समोर, शनीला तुमच्या इथं तेल घालून देत असतील तर घाला, नसेल परवानगी, नुसती तेलाची बाटली तिथं द्या, त्याचा दिव्यासाठी वापर झाला तरी चालेल, शक्यतो तेल घालून देत असतील तर घाला तेल अवश्य शनिवार। आणि त्यानंतर तुम्हाला हे जे उडीद डाळे आणि उडीद आहेत अख्खे,
आणि मिठाचे दाणे आहेत ते तुम्हाला शनीला चढवायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे। शक्य झालं तर एक एक दाना चढवत तुम्हाला ओम शम शनैश्चराय नमः, ओम शन शनैश्चराय नमः, ओम शन शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। पण गर्दी असेल उद्या मला मान्य आहे, नुसते चढवलेत आणि तुम्ही तिथं बसून थोडा वेळ जप केला 10-15 मिनिटं किंवा एक माळ घेऊन जा आणि 108 वेळा ओम शन शनैश्चराय नमः या मंत्राचा जप केलात आणि ओम हम हनुमंते नमः या मंत्राचा तिथंच बसून जप केला तरी चालेल। या दोन्ही मंत्रांसोबत जय श्रीराम किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप, हनुमानाच्या मंत्रासोबत नेहमी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप सुद्धा करायला तुम्हाला विसरायचा नाहीये। पुढचा उपाय म्हणजे धनसंपत्ती, संपत शनिवार असं सुद्धा या शनिवारला म्हटलं जातं। संपत शनिवार म्हणजे संपत्तीचा धन अवक देणारा आपल्याला। तर उद्या काहीच नसेल तर तुम्ही घरातल्या घरात मारुतीच्या फोटोची पूजा करा, रुईच्या पानांचा हार घाला आणि मी सांगितलंय तो दिवा तुम्हाला उद्या जर मंदिरात नाही जाऊ शकलात तर साधा मोहरीच्या तेलाचा दिवा का होईना दाराच्या बाहेर बाहेरून आत येताना तुमच्या उजव्या हाताला, कन्फ्युजन करून घेऊ नका, बाहेरून आत येताना तुमचा उजवा हात, सिंपल आहे की तुम्ही आत येताय तुमचा उजवा हात, त्या हाताला तुम्हाला एक पंटी किंवा कोणत्याही दिव्यामध्ये तेल काळीवात घालायचे आहे। काळीवात नसेल थांबून राहू नका, पांढरीवात घाला, काळे मोहरीचे 4 दाणे त्यात घाला, काळे तीळ घाला, काळे उडीद घाला, कुठलीही काळी वस्तू त्यात घाला आणि दिवा लावा आणि प्रार्थना करा। दिव्याखाली आसन, फुलांचं, तांदळाचं, गव्हाचं कोणतंही आसन घालायला अवश्य घालायचं आहे, आसन घालायला विसरायचं नाहीये। आता एक छोटंसं हवन तुम्हाला सांगणार आहे, ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी त्यांनी अवश्य करा। कडुलिंबाच्या वाळलेल्या काड्या तुम्हाला बाजारात मिळतात, नाही मिळाल्या तर कडुलिंबाच्या झाडाच्या काढून आणल्यात तरी चालेल। आणि काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्या हवन सामग्री मिळते, हवन सामग्रीमध्ये काळे तीळ मिक्स करायचे आहेत, काळे तीळ, पांढरे तीळ नाही, काळे तीळ, काळळे सुद्धा नाहीत, पांढऱ्या तिळाप्रमाणे सेम काळे तीळ मिळतात ते काय, असे प्रश्न येतात म्हणून मी एवढं तुम्हाला उलगडून सांगते की काळे तीळ म्हणजे काय ते। तर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हवन सामग्रीमध्ये ते काळे तीळ मिक्स करायचे आहेत। कडुलिंबाच्या काड्या एखाद्या कुठल्याही तुमच्याकडे जे काही हवनाचं पात्र असेल त्यात किंवा एखाद्या पंटीमध्ये मोठ्या तांबणामध्ये एखाद्या पेटवून घ्यायच्या आहेत, कापराने प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला एक एक चिमट किंवा एक एक चमचा, किती जमेल एक एक चिमट घातलं तरी चालेल, ओम शम शनैश्चराय स्वाहा असं म्हणून 108 आहुत्या तुम्हाला द्यायच्या आहेत काळ्या तिळाच्या आणि हवन सामग्रीच्या, अशा तुम्हाला 108 आहुत्या द्यायच्या आहेत आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल जे काही प्रॉब्लेम असतील ते त्या सगळ्या हवनामध्ये जळून गेल्या आहेत असं समजायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे। त्या हवनाची जी राख असते म्हणजे विभूती असते ती सगळ्यांच्या कपाळ खुडखुडी लावायची आणि उरलेली एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची, त्याचा काहीही वापर नंतर होत नाही तर ती टाकूनच द्यायची आहे। हा हवन ज्या घरात होईल त्या घरात धन संपत्ता आणि समृद्धी सगळं काही वर्षभर पुन्हा राहील। प्रत्येक शनिवारी केलं तरी चालेल, कोणत्याही येणाऱ्या कोणत्याही शनिवारी केलं तरी चालेल, मी जे काही आत्ता उपाय सांगत आहे ते कोणत्याही एका शनिवारी केले तरीही चालेल। उद्या शनी मंदिराच्या इथे जाऊन तुम्हाला काळ्या कपड्यांचे, काळ्या लोखंडी साहित्याचे, काळे उडीडा, काळे तीळ असे दान करायचे आहे। कोणत्याही काळ्या वस्तूंचे दान करायला उद्या खूप महत्व आहे, मात्र उद्या त्या वस्तू विकत घ्यायच्या नाहीये, जर तुम्ही आज घेऊन ठेव आता तर तुम्हाला उशीर होईल, या सोमवारी वगैरे घेऊन ठेवा आणि पुढच्या शनिवारी तुम्ही देऊ शकता। उद्या कोणत्याही लोखंडाच्या वगैरे वस्तू विकत तुम्हाला घ्यायच्या नाहीये तर त्या पुढच्या शनिवारी तुम्ही दान करू शकता, या शनिवारी नाही। तर काय काय तुम्हाला सांगितलं मी, काळ्या लोखंडाची कढई, तवे, उलथणी, खुरपं अशा ज्या वस्तू असतात तिने लोखंडाच्या, चिमटा अशा वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत, काळे घोंगडे, काळे कपडे किंवा काळी उडीडा, काळे चणे, अजून काळे तीळ असतात, चिकार वस्तू आहेत, काळ्या उडदाची डाळ असते त्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत। यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारी बरकत येण्यास मदत होते। उद्याच्या दिवशी नर्सरीमधून एखादं पिंपळाचं झाड तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि ते कुठंही रस्त्याच्या कडेला, एखाद्या बागेत, एखाद्या शेतात लावायचं आहे। खूप सुंदर उपाय आहे हा, हा केल्याने तुमच्या आयुष्यात धन संपत्ती बरकत समृद्धी यश कीर्ती समाधान सगळं काही मिळेल। एखादं रोप घ्यायचं आणि एखाद्या ठिकाणी ते लावायचं आणि तुम्हाला जर शक्य असेल तर त्या झाडाकडे मधून अधून लक्ष ठेवायचं, ते झाड जसं जसं वाढ होईल ना तसं तसं तुमच्या आयुष्यामध्ये खूप आयुष्यात बरकतीची वाढ होईल
आणि तुमच्या आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही। हा शनिवार नाही केलात पुढचा, त्याच्या पुढचा श्रावणातल्या चारही शनिवारपैकी कोणत्याही शनिवारी केलं तरी चालेल। उद्या तुम्हाला 3 माळी 11 माळी किंवा तुम्हाला जमेल तितक्या वेळ ओम शन शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करायला विसरायचा नाहीये। त्याचप्रमाणे उद्या काहीही नाही जमलं, मारुती मंदिर नाही आहे ताई आमच्या इथं, शनीचं मंदिर नाही आहे, आम्ही काही करू शकत नाही, घरात मारुतीचा फोटो असेल त्याची विधिवत पूजा करा, त्याला लाडूचा, बेसनाचा लाडूचा, जिलेबीचा, मारुती रायांना जे काही आवडतं त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे, तो सगळ्यांनी मिळून खायचा आहे। आणि शनिवारची कहाणी तुम्हाला मी अगदी थोडक्यात आत्ता सांगितली असती पण व्हिडिओ खूप मोठा झाला आता, शनिवारची कहाणी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन, ती उद्या तुम्हाला नुसती ऐकायची आहे। उद्या मारुतीची आरती सकाळ संध्याकाळ किंवा किमान संध्याकाळी घरामध्ये शनीची मारुतीची आरती करायची आहे। या सगळ्या सेवा केल्यामुळे मारुतीला चमेली तेलामध्ये सेंदूर घालून मारुती रायांना अर्पण करायचं आहे, त्याला चोला म्हणतात हिंदी भाषेमध्ये, चमेलीचं तेल मिळतं त्यात सेंदूर घालायचा आणि तो मारुतीला पूर्ण अंगाला लावायचा आणि त्याच्या उजव्या छातीचा म्हणजे उजव्या भागाचा सेंदूर घेऊन आपल्या कपाळी लावायचा। आता ताई स्त्रियांनी या सेवा केल्या चालतील का? हो अवश्य चालतील। हनुमान चालीसा उद्या तुम्हाला 11 वेळा म्हणायची आहे किंवा 1 वेळा म्हणायची आहे, शनि अष्टक शनि स्तोत्र तुम्हाला उद्या म्हणायचं आहे। या सगळ्या सेवा स्त्री पुरुष मुले मुली कोणीही करू शकतं, काहीच नाही, किमान मंदिरात जाऊन या, बाळास दोन्ही हात जोडा, एक नारळ अर्पण करा, इतकं केलं तरी तुमच्यासाठी खूप जास्त आहे। तर हाच होता आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, चॅनेलला शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत, तोपर्यंत कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।